नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी दत्तात्रय गुरव. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. उधडी खुर्द व उधडी बुद्रुक या दोन्ही गावांनी येता कुटुंबाला टाकले वाडीत. उधडी तालुका रावेर येथील बहिष्कृत कलाल कुटुंब हे सध्या हतनूर येथून किराणा सामान घेत असून त्यांच्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. सदर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला असून त्याबाबतचे निवेदन मुक्ताईनगर DYSP यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की कमलाकर गिराणे व प्रमोद गिराणे यांचे कुटुंब उधडी बुद्रुकमध्ये पारंपरिक पद्धतीने राहत असून त्यांनी शेती विकत घेतल्यामुळे ठराविक मंडळीच्या दबंगगिरीने गावकऱ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. उधडी खुर्द गावाने बऱ्याच वर्षापूर्वी बहिष्कार टाकला होता, तर उधडी बुद्रुक गावाने 5 महिन्यापूर्वी बहिष्कार टाकल्याने सदर परिवारास गावातून किराणा सामान, भाजीपाला, मजूर, दळणदळणे व इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंसाठी बंदी करण्यात आली आहे. तसेच कोणत्या उत्सवासाठी त्यांना बोलावले जात नाही. सदर कुटुंब यामुळे चिंताग्रस्त झाले असून या कुटुंबाने अनेक वेळा जिल्हा अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी अर्ज करून सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याने सदर कुटुंबाने आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केल्याने समिती त्यांना न्याय मिळवून देणार आहे. मुक्ताईनगर येथे DYSP यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून यावेळी समितीचे अरुण दामोदर, संतोष गोंड, मोहन मेंढे व इतर सदस्य हजर होते. या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे, कारण महाराष्ट्रात एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे किंवा बहिष्कृत करणे हा कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. या प्रकरणावरून आमच्या प्रतिनिधीने उधडी खुर्दचे सरपंच यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले की आमच्या गावामध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. गावात सर्व लोक एकोप्याने राहतात. हे कलाल कुटुंब गावात अरेवारीची भाषा वापरत आहेत. कलाल कुटुंबांच्या अश्लील बोलण्यामुळे गावातील लोक त्यांच्यापासून दूर होतात. गावांमध्ये त्यांना किराणा दिला जातो. गावात मेडिकलचे साहित्य त्यांना दिले जाते. हे कुटुंब विनाकारण उधडी खुर्द, उधडी बुद्रुक या दोन्ही गावाचे बदनामी करत आहे. तुमच्यावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे कुटुंबावरती. दादा नमस्कार, मी भूषण प्रमोद गिरणारे उधडी या गावातील रहिवासी आहे. हे माझे वडील प्रमोद रामदास गिरणारे, हे माझे काका कमलाकर रामदास गिरणारे, आमचं एकत्रित कुटुंब आहे वास्तव्याला. ह्या गावांनी माझ्यावरती जुन्या शेतीचा वाद 2011 माझ्या कुटुंबावरती बहिष्कार टाकलेला होता. उधडी बुद्रुक ह्या गावाने किरकोळ वादाने ते न्यायालयामार्फत मी केस जिंकलेलो आहे, पण ह्या लोकांनी जाणीवबुजून मला गावातून 10 वर्षाला सामाजिक बहिष्कृत केलेला आहे उधडी बुद्रुक या गावाने. आणि आता 2022 एप्रिल महिन्यापासून उधडी खुर्द या गावाने मला सामाजिक बहिष्कार केलेला आहे. आता काय काय दादा बहिष्कार टाकल्या म्हणजे नेमकं काय केलं तुमच्या? दादा मला किराणा दुकान, न्हावी, जीवनावश्यक ज्या मूल्यवान वस्तू गरजेचं आहे कुटुंबाला रोज दुर्निर्वाहासाठी त्या मिळत नाही. कटिंग दाढी वगैरे न्हावी ते करतच नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पोळ्याच्या दिवशी माझ्या बैलाचे गोंडे घ्यायला मी बाहेरगावून न्हावी बोलवलेला होता. त्यानंतर मी मला साहेबांनी विनंती केली, मी अधिकारी कार्यालयापर्यंत 2-3 वेळेस अर्ज दिले, पण त्यांनी आतापर्यंत माझी कोणतीही दखल घेतली नाही आहे. गावात 12 गाड्या होता जेव्हा साधा असते तेवढे आम्हाला टिकाव वगैरे लावता. गावात 12 गाड्या वगैरेचा वर्षातून एकदा यात्रेचा उत्सव राहतो, त्यावेळेस आम्हाला कुठेही बोलवलं देत नाही, कोणी टिकाव वगैरे लावत नाही. सार्वजनिक कामामध्ये कुठेही आम्हाला बोलवत नाही. सार्वजनिक दुर्गा उत्सव, सप्त्या किंवा जो कोणती महापुरुष महामानवाची जयंती झाल्यास आम्हाला तिथे प्राधान्य दिले जात नाही किंवा बोलवलं जात नाही. ग्रामसभेला, कोणतीही ग्रामसभेला आम्हाला बोलवलं जात नाही. दादा तुमच्या गावातील ते गिरणारे कुटुंब आहे त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार घडलेला आहे असं समजतंय. ते अनेक ठिकाणी निवेदन वगैरे देतात. नेमकी काय प्रकार आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगाल? तुमचं नाव काय प्रथम? मी उधडी राहुल लक्ष्मण बराटे माझं नाव, माझं पद आहे. मी उधडी खुर्द गावाचा सरपंच आहे. असला कोणताही प्रकार नाही गावामध्ये. त्यांना वाडीत टाकलेलं वगैरे असा विषयच नाही.
आईला विषय किराणाचा, तर किराणा दुकानावरती ते येऊन सामान घेऊन जातात. राहिला सार्वजनिक कार्यक्रमांचा, तर तिथे पण त्यांना यायला काही कोणी बंदी घातलेली नाही. आणि गावामध्ये असला कोणताही प्रकार नाही. ते त्यांचं म्हणणं आहे की बाबा गावामध्ये लहान मुलांना चॉकलेट सुद्धा दिलं जात नाही दुकानातमध्ये असं. गावामध्ये दिलं जातं, पण मग ते आता कसं आहे, शेवटी त्यांचा त्यांनी जे सांगितलं त्याच्या त्यांच्यावरती एक ते खोटं बोलतात. तसं कुठलाही प्रकार नाही गावात. आता ग्रामपंचायतीचं नळ कनेक्शन जर त्यांना वाडीत टाकलं असतं तर आम्ही पाणी पण बंद केलं असतं त्यांचं. तर ते त्यांच्या वाड्यामध्ये आता पण जाऊन बघा की तिथे नळ कनेक्शन आज जे आमचं चालू आहे. त्यांना गावात वावरतात ते गावामध्ये, त्यांना वावरायचं सुद्धा नाही, बंदी केलेली नाही आहे. पण त्यांची जे बोलायची पद्धत आहे ते खूप अश्लील प्रकारचे शब्द बोलतात. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस असा दुरावा होऊन चालतो त्यांच्यामुळे, त्यांच्यापासून दूर जातो माणूस. म्हणून ते त्यांच्याशी कोणी बोलत नाही आहे. आणि असा कोणताही असा प्रकार नाही की वाडीत टाकलं वगैरे टाकलं असं, ते खोटं बोलता. नाही जसं आता चक्कीचा विषय असा, तर घरामध्ये स्वतःची चक्की आणली त्यांनी, ते घरीच दळण दळतात. तर बाहेर जायचा दळण दळायला जायचा विषयच नाही. दुसरा विषय म्हणजे त्यांचे ते रोज मेडिसिन घ्यायला येतात मेडिकलवरती. ते मेडिसिन त्यांची मिसेस मेडिसिन घेऊन जाते. काल माझ्या समोर त्यांच्या नातवाने, प्रमोद गिरनारे यांच्या नातवाने मेडिसिन नेली मेडिकलवरनं. हां, मेडिकलवरनं आपल्याच गावातनं. आणि हे सगळं म्हणजे बघ, गावाला बदनाम करायचं कारस्थान आहे. असा कोणताही प्रकार नाही आमच्या गावामध्ये.